बावनकुळेंचं ठाकरेंवर टीकास्त्र, म्हणाले ठाकरेंना अल्झायमर झालाय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच त्यांना स्मृतिभ्रंश झाला असावा अशी जहरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केली. वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल चुकीची विधाने केली, बहुधा त्यांना अल्झायमरचा आजार झाला आहे. 2019 निवडणुकीत मोदींच्या कर्तृत्वावर तुम्ही भाषणबाजी करून जिंकलात, जरा चांगल्या न्यूरोसर्जनला भेटून उपचार घ्या, म्हणजे मोदींवर केलेली भाषणे तुम्हाला आठवतील, अशी टीका बावनकुळे यांनी केली. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राजस्थानमधील सीकर येथील देशभरातील किसान समृद्धी केंद्राचे उद्घाटन आणि PM किसान योजनेचा 14वा हप्ता वितरित करण्यात आला. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमध्ये शेतकरी मेळावा झाला. त्यावेळी माध्यमांशी बोलताना बावनकुळे यांनी ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे यांनी सत्ता घरापुरती वापरली. काँग्रेसच्या काळातील 60 व भाजपच्या सत्ताकाळातील 9 कामांचा फरक आता दिसत आहे, असेही त्यांनी नमूद केले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत महाविकास आघाडी सरकारने चुका करून ठेवल्या आहेत, त्या दुरुस्त करण्याचे काम महायुतीकडून केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील असे सांगून या निवडणुका भाजपने थांबविल्या नाहीत, असा खुलासा बावनकुळे यांनी केला. उद्धव ठाकरेंसह विरोधक निवडणुकीसंदर्भात चुकीचे बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मोदीजींनी देशाकरता, महाराष्ट्राकरता, लोककल्याणाकरता, जनकल्याणाकरता जी कामं केली त्या कामाचं तोंड भरून कौतुक. उद्धवजींनी 2019 निवडणुकीमध्ये 1000 भाषणात केलाय आणि कितीतरी वेळा त्यांनी मोदीजींची प्रशंसा केली. हा इतिहास आहे आणि हे सर्व रेकॉर्डवर आहे आणि आज ते म्हणतात की मोदीजींनी काहीच केलं नाही. म्हणून मी असं म्हटलं की त्यांना स्मृतिभ्रंश झाला आहे, अल्झायमर नावाचा आजार झाला आहे. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.